जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी नल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। पळासखेडा येथील प्रकाशचंद जैन मल्टीस्टेट हॉस्पिटल, आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर तसेच जय किसान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने जामनेर तालुक्यातील तळेगाव येथे मोफत आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात विविध विकारांची मोफत तपासणी करून उपत्यावर उपचार करण्यात आले। यावेळी डॉक्टर कोमलकुमार कलिया, डॉक्टर हेमंत नारखेडे, डॉक्टर नरेंद्र राका, डॉक्टर निकुंज गुजराती, डॉक्टर मनीषा राका, डॉक्टर उज्ज्वला राणे, डॉक्टर मयूर जाधव यांनी रुग्णांची तपासणी केली, तर पंचक्रोशीतील गरजू रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला। यावेळी गावातील डॉक्टर स्वप्नील पाटील व विकास सोसायटी चेअरमन संतोष माळी, सदस्य युवराज वंजारी, माधव माळी, कौतिक माळी, उत्तम माळी, आत्माराम कोळी, अरुण घोरपडे, शांताराम मंगळकर, नंदू पाटील, राजू माळी, जगन्नाथ नाईक, राहुल जिरेमाळी, सांडूबा वंजारी, सचिव दिलीप चौधरी, पंकज माळी व सर्व सदस्य तसेच गावकरी उपस्थित होते। बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com ही आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।
आहे।